श्रावण महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यावर घरातून बाहेर पडून नवीन ठिकाणं बघायची ओढ जरा जास्तच लागते. निळाशार आकाश, काळे पांढरे ढग, पांढरे शुभ्र वाहणारे ओढे, सर्वत्र फुलणारी रानटी फुलं, असा एकदम कमालीचा सुंदर माहोल असतो. स्वित्झर्लंड सुद्धा फिकं पडेल आपल्या महाराष्ट्राच्या सौंदर्यापुढे, इतकं भारी वातावरण असतं श्रावणात. हाच श्रावणातला भंडाट निसर्ग पाहण्यासाठी घाटमाथ्यावरच्या भागाशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही. आम्ही माळशेज घाटामार्गे प्रवास करून वर आलो. घाटाच्या दरीत अडकलेले ढग, दूरवर अफाट पसरलेला सह्याद्री, असा नजारा बघत आम्ही एका वेगळ्याच दुनियेत पोचलो. चला तर मग आज अनुभवूया अस्सल सह्याद्रीच्या मातीतलं पर्यटन. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर भटकंती करत आज आपण आलोय घाटावरती. घाटावर म्हणजेच जुन्नर तालुक्यात. इथे येण्याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे बऱ्याच दिवसापासून इथे येण्याचा आमचा प्लॅन होता. इथली सगळी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत, ही आपल्याला फिरायची आहेत. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे माझ्या मागे ही जी तुम्हाला प्रॉपर्टी दिसते, पराशर कृषी पर्यटन केंद्र, इथे आम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. त्यासाठी आम्ही इथे आलोय. तर या सगळ्या गोष्टी आम्ही तर शिकणारच आहोत, पण तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. पराशर कृषी पर्यटन केंद्र हे मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही शहरांच्या मधोमध आहे. आम्ही मुंबईवरून माळशेज घाटातला प्रवास करत या ठिकाणी पोहोचलो. आम्ही दिवसाची सुरुवात हर्बल टी पिऊन केली. अंगणात प्राजक्ताचं झाड आहे, त्याचा मस्त सडा पडलेला बघितला आणि मला राहावलंच नाही. कोवळ्या उन्हात बसून प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध घेत मी निवांत बसले होते. इतक्यात नाश्त्याची वेळ झाली. नाश्त्यावर आमची भेट या जागेचे मालक मनोज दादा यांच्यासोबत झाली. आमच्या आवडीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. एकेकाळी मोकळं माळरान असलेल्या जागेत आज कृषी पर्यटन केंद्र तर उभं आहेच, पण त्यासोबत वेगवेगळ्या जातीचे पक्षी इथल्या झाडांवर आपली घरटी बांधतात, याचा आनंद आणि समाधान मनोज दादांच्या बोलण्यातून जाणवतं. नमस्कार, मी मनोज भीमाजी हाडवळे. आपण आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या पूर्वेकडच्या राजुरी गावामध्ये आहोत. 2011 आपलं हे पर्यटन सुरू झालं. तर पराशर नाव देण्यामागचा मुख्य हेतू हा की पराशर ऋषींनी शेतीवरचा सगळ्यात पहिला ग्रंथ लिहिला, कृषी पराशर, जो आपल्या लायब्ररीमध्ये आहे. इथे आलेल्या पाहुण्यांसाठी 1000 जास्त पुस्तकांची लायब्ररी आहे. त्यानंतर आपलं ग्रामीण जनजीवनाचं एक संग्रहालय आपण बनवलेलं आहे. आपल्याकडे बियाण्याची एक सीड बँक आहे, एक आर्ट गॅलरी आहे, आणि आत्ताच आपण या 15 ऑगस्टला मेरे देश की धरती या थीमवर एक मातीचं म्युझियम केलेलं आहे. इथे जी रचना आहे ही कुडाच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन, मूलभूत बेसिक कम्फर्टच्या फॅसिलिटी असताना आपण ते गावपण आणि शेतीतलं ग्रामीणपण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथल्या जेवणामध्ये स्थानिक गावामध्ये उपलब्ध असणारा भाजीपाला असतो. चटण्या जी आपली घाटावरची ओळख आहे, त्या 5-7 प्रकारच्या चटण्या इथे जेवणामध्ये असतात. जेवणासाठी लोक बऱ्याचदा पुन्हा पुन्हा आलेले आपल्याकडे आहेत. मग वेगवेगळ्या कारणासाठी लोक येतात. आणि आपल्या इथे ज्या काही 8 कॉटेजेस आहेत, त्या प्रत्येकाचं नाव हे एका कृषी शास्त्रज्ञाचं नाव आहे. नॉर्मली एका मालकीचं पर्यटन केंद्र असतं किंवा पार्टनरशिपचं असतं, हे आमच्या कम्युनिटीचं आहे. हे आमच्या राजुरी गावाचं पर्यटन आहे. इथे 1.25 एकरच्या पडीत जागेवरती ज्या वेळेस आम्ही ही रचना उभारली त्यावेळी एकही झाड नव्हतं. आता जी काही झाडं तुम्हाला दिसत आहे ती 12 वर्षात वाढलेली झाडं आहेत. इथे प्रगतिशील शेती आहे. पर्यटनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. इथे पराशरला केंद्रस्थानी ठेवून आपण 2 गोष्टी केलेल्या आहेत. एक तर आपण आख्या जुन्नर तालुक्याचा नकाशा बनवलाय, जो 2013 आपण केला होता. आज सगळीकडे तो नकाशा वापरला जातो. खरं तर तो पर्यटनाचा एका तालुक्याचा पहिला नकाशा होता महाराष्ट्रातला. त्याच्या आधी सर्किट बनायचे. तसं आपण पराशरला केंद्रस्थानी ठेवून इथून 20 किलोमीटर अंतर आणि 30 मिनिटाच्या प्रवासामध्ये काय बघता येईल त्याचा एक वेगळा नकाशा आपण पराशरमध्ये लावलेला आहे. एक प्रकारे 2011 सुरू झालेला आपलं कामाची व्याप्ती आता आपण गाव पातळीवरती घेऊन चाललोय आणि त्याच्यातच पुढे काम करायची इच्छा आहे. तर आता आपण या पराशरच्या आजूबाजूला कोणकोणती ठिकाणं आहेत फिरण्यासारखी, तिथे आता आपण चाललो आहे. पण त्याआधी मला हे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की आमच्या आजच्या दिवसाची जी सुरुवात झाली ना, ती अगदी पक्ष्यांच्या किलबिलाटामुळेच झाली असं मी म्हणेन. रूम मधून बाहेर आलेल्या सगळ्यात आधी हर्बल टी दिलं, त्यानंतर पोहे, तर ते असं मस्त एक पौष्टिक पोटभर नाश्ता करून आता आम्ही सज्ज झालोय भटकायला. पण तुम्हाला इकूनच जावं लागेल. अच्छा, तर आता आपण सगळ्यात पहिल्या ठिकाणी आलोय ते म्हणजे आळे. माझ्या मागे जी तुम्हाला दिसते ती आहे
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याकडून वेद वदवून घेतले होते त्या रेड्याची समाधी आहे, ती आता आपण बघायला आलं. चला, झालं आपलं बघून. आतमध्ये ऍक्च्युली बघायला गेलं तर तसं फार काही नव्हतं, कारण बांधकाम चालू आहे. ऑफकोर्स रेड्याची समाधी तर आहेच, तिथं आपण पाहिलीच. ते छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला खूप असं नवीन स्ट्रक्चर दिसते, म्हणजे नवीन बांधकाम चालू केलं आहे त्यांनी. खूप मोठं मंदिर वगैरे बांधत असतील, तर बघू जेव्हा पुन्हा होईल तेव्हा येऊच आपण. पण आता हे ठिकाण बघून झालं आहे. आत्ता आपण कुठे चाललो आहे? बोरीच्या साईडला, तिकडे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली राख वगैरे त्या गावामध्ये बघायला मिळते. अच्छा, ते आता आपण बघायला. इंटरेस्टिंग, वेगळं काहीतरी. ठीक आहे, चला निघूया मग. आणि जाता आता इथे एक आता आठवडी बाजार असतो आळ्याचा शुक्रवारचा, तर तो जर बघायला मिळाला तर तो बघूया. आम्ही गेलो तेव्हा आठवडी बाजार लागण्याची सुरुवात झाली होती. व्यापारी आपला माल विक्रीसाठी लावत होते, काही ठिकाणी विक्री सुरू झाली होती. जुन्नर भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूला आम्हाला ऊस, मका, सोयाबीन, भाज्या यांची शेती बघायला मिळाली. तर आता आम्ही आलोय बोरी गावामध्ये. तर हे ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे आणि इथे आम्ही आता तिथे विचारपूस करायला चाललोय की त्या आम्हाला ज्या साईट्स आहेत इथल्या त्या बघायला मिळतील का. ही समोर जी दिसते ही कुकडी नदी आहे आणि या कुकडी नदीच्या या बाजूला गाव, त्या बाजूला आहे बोरी आणि या बाजूला तर आम्ही आलोय आणि तिथे शोधायला चाललोय. हे अशा टाईपचं फिरणं जे आहे ते मी दरम्यानच्या काळामध्ये खूप मिस करत होतो. ते खूप दिवसांनी आता आम्ही असं फिरायला आलोय. ऑफबीट, काही म्हणजे संबंध नाही कशाचा काय, पण असं आम्हाला बघायचंय. वेळ जातो एक एक गोष्ट शोधायला आणि नंतर दिसल्यानंतर खूप छान वाटतं असं. तर ही जी सगळी साईट आहे, ही सगळी ज्वालामुखीची राख आहे. ही अगदी तिथे तुम्हाला बोर्ड दिसतोय का नाही माहिती नाही, त्या बोर्डपर्यंत असं पूर्ण किनाऱ्याला या सगळ्या गोष्टी इथे लागून आहेत. तर ते इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि आता ह्याच्यावरती पावसाळ्यामध्ये सगळं शेवाळ वगैरे जमलंय आणि याचं पूर्ण रूपांतर एकदम कडक ह्याच्यामध्ये झालेलं आहे. हा, म्हणजे मी इमॅजिन करते राख म्हणजे असं काहीतरी भुसभुशीत बघायला. ऊन वारा पाऊस खाऊन टणक झालेली वस्तू, बरोबर, दगडासारखी झाली. मग ह्याचा सगळ्याचा शोध कसा काय लागला? कुठकोण डेक्कन कॉलेजचे जे पुरातत्व विभागाची टीम, काही ठिकाणी महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी पण संशोधन केलं, त्याचबरोबर त्यांना आमच्या पण गावात संशोधन करण्याचा योग आला. त्यांनी कार्बन डेटिंग म्हणून एक प्रकार असतो, तो त्यांनी हे केलं, त्यांना या राखेचा तो पॉइंट आला, कार्बन डेटिंग झालं त्याचं. आपण सर्वात आधी टेफ्रा म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया. सह्याद्रीची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे हे आपल्याला तर माहित आहे. जेव्हा ज्वालामुखी उद्रेक होतो तेव्हा लावारस तर बाहेर येतोच, पण राख सुद्धा बाहेर पडते. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा हे घडत होतं तेव्हा मोठ्या प्रमाणावर राख सुद्धा सगळीकडे पसरली गेली. लाखो वर्ष जमा झालेल्या राखेवर ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन त्याचं दगडात रूपांतर झालं आणि याच जमा झालेल्या राखेला वैज्ञानिक भाषेत टेफ्रा म्हणतात. जुन्नर तालुक्यात नैसर्गिक चमत्कार भरभरून आहेत आणि तेच बघण्यासाठी आम्ही इथे आलोय. परत जाताना आम्हाला एक मोठी छत्री दिसली. उत्सुकतेपोटी याबद्दल माहिती काढली तर कळालं की जगातील सर्वात मोठी JMRT म्हणजेच जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही जुन्नर तालुक्यातल्या खोडत गावी आहे. पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातल्या दुर्बिणींचा समूह, एकूण मिळून 30 दुर्बिणी आहेत. यातल्या काही दुर्बिणींचा व्यास 45 मीटर आहे. JMRT मुख्यतः कमी ऊर्जेच्या रेडिओ लहरींसाठी बनवली आहे. त्याचपैकी एक अँटिना आम्हाला टेफ्रा साइट जवळ दिसला. चला, भूक लागली कडकडून. काय आहे जेवायला ते बघूया आता. आपला आवडीचा विषय नाही का जेवण? मस्त असा बेत आहे. आमच्या दोघांची आवडीची भेंडीची भाजी, भरली भेंडी आहे, बेसनाचं पिठलं आहे, बाजरीची भाकर आहे, पापड आहे आणि मला आवडतो तसा तुपात मस्त केलेला शिरा, तोही केळं घालून. जेवून झाल्यावरती आता आपण थोडा आराम केल्यानंतर आता आपण गाव फिरायला चाललोय. राजुरी हे गाव जुन्नर तालुक्यातलं आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील गाव आहे.
पराशर मध्ये गावाला धरून पर्यटन केलं जातं. कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय ते इथे आल्यावर शिकता येतं. तर आता आपण सगळ्यात आधी ज्यांच्या शेतात आलोय त्यांची आधी भेट घालून देते. हे आहेत मयूर दादा. नमस्कार. तर हे पराशर मध्ये पण मॅनेजमेंट बघतातच. आता हे त्यांचं शेत आहे तर मला एक्साइटमेंट आहे जाणून घ्यायची की त्यांनी जे आम्हाला सांगितलं ते आता ते कॅमेरात पण सांगतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या राजुरी गावामध्ये येथील शेतकऱ्यांना मुळातच शेतीचे तुकडे कमी आहेत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी विचार केला की कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन कसं मिळेल याच्याकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे माझ्याकडे एक अर्धा एकर शेती आहे. त्यातून मी मला चांगलं उत्पन्न भेटावं त्यासाठी मी गुलछडीची फुले ही लागवड केलेली आहे की जेणेकरून लागवड केल्याच्या नंतर 3 ते 4 महिन्यानंतर याला फुले येण्यास सुरुवात होते. साधारणतः ही 2-3 वर्ष चालणारी शेती आहे आणि यातून मला हळूहळू अजून 2-3 महिन्यानंतर साधारणतः महिन्याला 25 ते 30 हजार रुपये मला त्यातून उत्पन्नाचं साधन आहे. आम्ही मनोजदादांच्या गावच्या घरी गेलो. शेताच्या मधोमध असणारं पारंपरिक कौलारू घर खूपच छान आहे. जसं की या गावाची मेन इकॉनॉमी दूध आहे. इथे आपण ज्या शेतकऱ्याच्या घरी आता आहोत त्याच्याकडे अशा मोठ्याला दूध देणाऱ्या 10-15 गायी आहेत. या 10-15 गायींचं तो संगोपन कसं करतो की त्याच्याकडे जी मुबलक शेती 1 ते 2 एकर असणारी त्यातनंच तो त्या गायींचा चारा पिकवतो, त्यांना खाऊ घालतो आणि रोजचं त्यांचं ते दूध विक्री करतो. त्यातनं येणारे जे पैसे त्यातनं ते घरातले आपला घरखर्च चालवत असतो. मुलांचं शिक्षण वगैरे जे काय असेल ते सगळे त्यातनं तो पुरवत असतो. बऱ्याच वेळ शेतातल्या घरात रमल्यावर आम्ही गाव बघायला निघालो. गावच्या वेशीवर असणारा मोठा भगवा ध्वज लांबूनच आपलं लक्ष वेधून घेतो. गावात जुनं लाकडी बांधकाम असणारं विठ्ठल रखुमाईचं मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या बाजूलाच एक छोटं हॉटेल सुद्धा आहे. त्यात आम्ही गेलो. मला गावातले हॉटेल्स जास्त आवडतात कारण इथे गेल्यावर काय खायचं हे कन्फ्युजन नसतं. हॉटेलमध्ये मिळणारी गोष्ट फळ्यावर लिहिलेली असते. आता आत बसायचं, फळा वाचायचं आणि आपल्याला काय हवं ते मागवायचं. दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या गावात दुधाचे पदार्थ पण मिळतात. आम्ही वेशीजवळ असणाऱ्या सदानंद भवन मध्ये खव्याचा पेढा खायला गेलो. बराच वेळ गावात फिरल्यावर आम्ही दूध संकलन केंद्रात जाऊन दूध संकलन कसं केलं जातं हे बघण्यासाठी गेलो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपवूया. आजचा संपूर्ण दिवस खूपच मस्त होता. जुन्नर तालुक्यात आल्याचा मला अत्यंत आनंद होतो आहे कारण इथे आल्यामुळे इथलं जे आपण गाव संपूर्ण फिरलो दिवसभर ते याच्यामुळे काय झालं, गावाला धरून कृषी पर्यटन कसं केलं जातं हे आम्हाला नव्याने शिकता आलं आणि भविष्यात नक्कीच आपल्याला याचा उपयोग होईल आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघताना ते ज्ञान मिळालं असेलच. पण तरी जर तुम्हाला इथे येऊन हे सगळं पर्सनली अनुभवायचं असेल, तुम्हाला सुद्धा अनुभव घ्यायचा असेल, तर मी सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन. नक्की जाऊन चेक करा आणि एकदा तरी इथे नक्की भेट द्या. बाकी या संपूर्ण वेळ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमधली कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडली ती मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, डाटा बाय.